ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत असे काही उपाय की जे आपल्या कार्यातील बाधा दूर करतात। जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम सातत्याने अडत असेल, कामामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील, तर हे काही उपाय आपण अवश्य अजमावून पहा। आपलं कार्य नक्की यशस्वी होईल, सफलता नक्की प्राप्त होईल। मित्रांनो, हा उपाय सांगण्यापूर्वी अगदी छोटीशी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना त्या कामाबद्दल कुणाजवळही बोलू नका, आपल्या कामाचा बभरा करू नका। कारण असं केल्याने आपल्या कामात विघ्न निर्माण होतात, अडथळे निर्माण होतात, विनाकारण फाटे फुटण्याची दाट शक्यता असते। अगदी गुपचूप या कानाचं त्या कानाला कळणार नाही अशा प्रकारे जर आपण आपली कार्य करू लागलात तर कार्यसिद्धी हमखास होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना कधीही उपाशीपोटी पडू नका। विशेष करून तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे तर उपाशीपोटी घराबाहेर पडू नका। आणि जर अडचणच असेल तर आपण काहीतरी खाऊन मगच आपल्या घराबाहेर पडावं। जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये किंवा त्या दिवशी काम करण्यासाठी घराबाहेर पडताना एक वेगळ्या प्रकारची फिलिंग येत असेल, असं वाटत असेल की काम काही यशस्वी होणार नाही, एक प्रकारची नकारात्मकता जर तुमच्या विचारांमध्ये असेल, तर अशा वेळी एक मंत्र सांगत आहे। या मंत्राचा सातत्याने जप करा आणि त्यानंतर आपण घराबाहेर पडा। शक्यतो जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ कराल, अंघोळीनंतर 20 मिनिटे या मंत्राचा जप करा आणि त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः अनुभवा। एक प्रकारचं चैतन्य, एक प्रकारचा उत्साह तुमच्यात नक्की संचारेल। मित्रांनो, मंत्र आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा। अंघोळीनंतर 20 मिनिटे या मंत्राचा जप करून नंतर जर आपण घराबाहेर पडलात तर तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला औदासीन्य म्हणजे उदासीनता वाटणार नाही, मोठ्या प्रफुल्लतेने चैतन्यमय रीतीने तुम्ही तुमचं काम करू लागाल। मित्रांनो, जर तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे, विशेष काम आहे, तर त्यासाठी तुमच्या खिशात तुम्ही एक वस्तू नक्की ठेवा आणि त्यानंतर ते काम करण्यासाठी बाहेर पडा। काम हमखास होते, कामामध्ये 100% यश मिळते। जर सरकारी यंत्रणेकडून तुम्हाला वारंवार त्रास होत आहे, तुमचं एखादं सरकारी काम आहे आणि सरकारी लोक त्यामध्ये अडथळे आणतात किंवा एखादा मोठा धोका निर्माण झालेला आहे, तर अशा वेळी सरकारी कार्यात यश मिळवण्यासाठी आपण आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये सूर्ययंत्राची विधिवत स्थापना करा। सूर्ययंत्र काय असतं, कसं असतं, याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही लवकरच आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत। ती प्राप्त करण्यासाठी विनंती आहे की कृपया आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। आणि हो मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमो नारायणा लिहिण्यास विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी यंत्रणेकडून जो त्रास होतो, सरकारी कामं होत नाहीत, अशा वेळी आपल्या घरात आपण सूर्ययंत्राची विधिवत स्थापना करावी आणि त्यानंतर एक मंत्र सांगत आहे, या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा किंवा 108 वेळा 11 वेळा आपण जप करावा। मंत्र आहे राजकीय विपत्तीश्चेत कदाचित विपर्णो पतेत, सूर्ययंत्रम तु संस्थाप्य सर्व विघ्न निवारकम। मित्रांनो, हा मंत्र तुमच्या स्क्रीनवर आहे। जे सूर्ययंत्र आहे ते तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा एखादं जे काही तीर्थक्षेत्र आहे, एखादं मंदिर आहे, त्या ठिकाणीसुद्धा विक्रीसाठी ही यंत्र आपणास दिसून येतील। अनेक लोकांना व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये फायदा तर होतो, मात्र जो पैसा त्यांना मिळतो त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही। घरामध्ये सतत कटकटी होत राहतात। पार्टनरसोबत, ज्याच्याबरोबर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारी केलेली आहे, बिझनेस पार्टनर आहे, त्याच्यासोबत सातत्याने वाद आणि भांडणे होतात, तर अशा प्रकारची समस्या असेल तर आपण श्री लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ करावा। श्री लक्ष्मी सहस्त्रनाम, त्यामुळे तुमचे पार्टनरसोबतचे वादविवाद संपतील, आलेल्या पैशाचा तुम्हाला उपभोग घेता येईल आणि घरातसुद्धा सुखसमृद्धी नांदू लागेल।
अवश्य अनुभव घेऊन पहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो मुख्य विषय आहे की विशेष कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी, की ज्या कामात सातत्याने अडथळे आणि अडचणी येत आहेत, काम पूर्ण होत नाहीये, तर ते काम पूर्ण होण्यासाठी घराबाहेर पडताना आपण आपल्या खिशात अशी कोणती वस्तू ठेवावी। मित्रांनो, ही जी वस्तू मी सांगत आहे, जर आपण ती अभिमंत्रित करून वापरलीत, अभिमंत्रित करण्यासाठी काही मंत्रांचा विशिष्ट संख्येमध्ये जप करावा लागतो, किंवा काही ठिकाणी ही जी वस्तू आहे ती आपल्याला अभिमंत्रित करून सुद्धा प्राप्त होते। त्या वस्तूचा वापर कसा करावा, अगदी संपूर्ण माहिती आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, आपण ती सर्च करून पाहू शकता। मित्रांनो, ही वस्तू आहे स्त्रीयंत्र। माता लक्ष्मीचं सर्वाधिक प्रिय यंत्र, की ज्या यंत्रात प्रत्यक्ष माता लक्ष्मी वास करते, असं स्त्रीयंत्र जर आपण आपल्या खिशामध्ये बाळगलं विशेष कामासाठी बाहेर पडताना, तर मित्रांनो त्या कामामध्ये नक्की यश प्राप्त होतं। आता या स्त्रीयंत्राचे काही महत्त्वाचे नियम असतात। जसं की स्त्रीयंत्र तुम्ही खिशात तर ठेवताय, मात्र ते खिशात ठेवण्यापूर्वी आपण मांसाहार तर केलेला नाही ना, आपण स्नान वगैरे करून शुचिरभूत म्हणजेच स्वच्छ तर म्हणजेच पवित्र तर झालेलो आहोत ना, याची मात्र काळजी घ्या। आपले कपडे, आपली वस्त्र ही स्वच्छ असावीत, सुंदर असावीत, आणि आपल्या खिशामध्ये या स्त्रीयंत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू, जसं की एखादी जी काही आपण त्याला बिलं असं म्हणतो, किंवा ज्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, कर्जाची खतं असतील, तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी, कचरा वगैरे त्या ठिकाणी असू नये। हे स्त्रीयंत्र जर सातत्याने आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्यासोबत बाळगलं, तर मित्रांनो त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता। अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन किंवा बाजारामध्ये अनेक फेक म्हणजेच नकली स्त्रीयंत्र तुम्हाला दिसून येतील, की ज्यांचा प्रभाव अत्यंत कमी असतो। तुम्ही कोणतंही स्त्रीयंत्र खरेदी करा, मात्र लोक अभिमंत्रीच्या नावाखाली तुमच्याकडून हजारो रुपये लुटू शकतात। आमच्या ओनली मराठी यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या खालीसुद्धा अनेक लोक कॉमेंटमध्ये स्वतःचे प्रोडक्ट विकण्याची दाट शक्यता आहे, करत आहेत। त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका, तुमची फसवणूक होऊ शकते। ओनली मराठी चॅनल कोणत्याही प्रकारे अशा प्रकारच्या कॉमेंट्सचं समर्थन करत नाही। तर आपण अगदी पूर्ण श्रद्धेने कोणत्याही देवळाजवळून छोटंसं स्त्रीयंत्र खरेदी करा, आणि त्याची विधिवत पूजा वगैरे कशी करायची संपूर्ण व्हिडिओ आम्ही दिलेला आहे, तो व्हिडिओ पहा, आणि त्यानंतर हे अभिमंत्रित स्त्रीयंत्र आपल्या खिशात ठेवून जर आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडला, तर लक्षात ठेवा, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नक्की बरसते। मित्रांनो, कोणताही महत्त्वाचा निर्णय जेव्हा तुम्ही घेता, तो निर्णय तडकाफडकी घेऊ नका। किमान 24 तास त्यावरती आधी विचार करा, आणि त्यानंतरच आपण त्या निर्णयाची अंमलबजावणी करा। जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येईल, क्रोध येईल, तेव्हा लागलीच त्याला प्रत्युत्तर देऊ नका। 24 तास थांबा, आणि 24 तासानंतर आपणाला जे काही प्रत्युत्तर द्यावं असं वाटतं, अगदी जे काही तुम्हाला बोलावं असं वाटतं, ते तुम्ही त्या व्यक्तीच बोलू शकता। असे काही अत्यंत महत्त्वाचे नियम जर आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार पालन केले, तर जीवन सुखी बनल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। ओम नमो नारायणा।